पाटील साहेब, रात्र झाली अजूनपर्यंत शिष्टमंडळ काय भेटीला येत नाही. वर्षा निवासस्थानावरती सर्वात महत्वाच्या आयपीएस अधिकाऱ्यांची बैठक जी आहे निरंतर 2 ते 3 तासांपासून सुरू आहे. काय तुम्ही सांगाल, तुम्हाला अजून भेटीसाठी कुणी आलेलं नाही, तुम्ही मुंबईच्या वेशीवर आला आहात, तुम्ही मुंबईमध्ये जाण्याची तुमची भूमिका आहे काय? ते येतो म्हणले आंदोलक म्हणून आम्हाला विश्वास आहे, आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. नसतं आमची भूमिका जाहीर 12 वाजेपर्यंत वाट बघणार. अध्यादेश जर नाही दिला 2-3 राहिलेत, 2 शासन निर्णय अध्यादेश राहिलेत, ते जर नाही दिले तर मला आम्ही आजच मैदान लावू दे, चला मी 12 नंतर पोहोचणार. अनेक पोलीस अधिकारी देखील तुमच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, त्यांच्याबाबत काय चर्चा केली? ते वेगळ्या विषयात होते की ते तुम्ही जर आता अध्यादेश झालाय तुमचा कशाला यायचं, तर वेटीस होईल तिकडं तर तेवढे सहकार्य केलं बरं होईल. तर मग ठीक आहे, समजा ऐकूया वेळेवर जर तरचा विषय येतो 12 नंतरचा विषय. अध्यादेश दिल्यानंतर तुम्ही सभा घेणार का, मुंबईत घेणार की वाशीमध्ये अशी भव्य अशी सभा घेणार आहे? नाही, ते 12 तुमच्या समक्ष तुमच्या साक्षीने डिक्लेअर करणार आहे, कारण जर ते झालं तर आम्ही त्या आनंदाची सभा आझाद घेणार आहे. आझाद मैदानात की नवी मुंबई? नाही नाही, ते आता उद्देश ठरू, कारण तिकडे ते गुलाला येऊन त्यांना त्रास वाटतोय म्हणजे. खर तर अध्यादेश द्यावा अशी सगळ्यांची भूमिका आहे, परंतु तो अध्यादेश तात्पुरता दिला बरोबर, अध्यादेश म्हणजे टिकाऊ दिला नाही तर उद्या कोर्टात जाऊन कुणीही त्या अध्यादेशाला स्टे आणू शकतो. अशामध्ये तुमची मुख्य भूमिका काय असणार आहे, कारण की अध्यादेश तात्पुरता दिला तर तो कोर्टात कुणी स्टे आणू शकतो त्या अध्यादेशाच्या? एखाद्या शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायचा असला तर अध्यादेशाशिवाय पर्याय आले. मग जसं की 2006 सुद्धा काही नोंदी न मिळालेल्या समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिलं गेलेलं आहे, कोणचीही नोंद नसताना असे 5-6 जाती त्यामध्ये टाकलेले आहेत. हा मराठा समाजाचा सगळे सोयऱ्या शब्द घ्यायचा आहे, त्या धर्तीवर 2001 कायद्यानुसार सुद्धा घेता येते, 2012 कायद्यानुसारही घेता येते, ते घेतलं पाहिजे. काय असतं, समाजाला काय द्यायचं हे महत्त्वाचं आहे, कोण काय करीन हे महत्त्वाचं नाही आहे. जर तुमची जमीन घेतली तुम्ही, तुमच्याजवळ फक्त जमीनच आहे, 7-12 नाही त्या जमिनीला काय अर्थ नाही, तुम्हाला 7-12 असावं लागेल तरच ती कायदेशीर तुमची. तसं तुम्हाला जर सगळे सोयऱ्या तुमचा शब्द घालायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी, तर तुम्हाला सगळे सोयऱ्यांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्त्वाचा आहे, ते आपण देण्याचं काम करतोय. पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या होत राहत असतात, ते चालू राहत असतं, त्याला भिडायचं असतं, त्याला संघर्ष करायचा असतो, त्याला उत्तरं द्यायची असतील, परंतु जे होतच नाही आहे ते करून आणणं समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 7-12 अत्यंत गरजेचं आहे, म्हणजेच सगळे सोयऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्यात महत्त्वाचा. टिकाऊ आरक्षण हवंय की अनटिकाऊ आरक्षण? ओबीसी आरक्षणातलं टिकाऊ होईल हे कोणाला चॅलेंज होत नाही आणि करता पण येत नाही, कारण ओरिजिनल नोंदी आहेत त्या शासकीय सरकारी सापडलेल्या, ते चॅलेंज होत नसतं. कोणी काही गप्पा मारू द्या, ओबीसी आरक्षणातलं चॅलेंज होत नाही. जर आमच्या कोणी होणार असल्या तर देशातलं 27% आरक्षण चॅलेंज होऊ शकतं. सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशांवरती प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय सगळ्या सोयऱ्यांना दिलं पाहिजे, त्या संदर्भात तुम्हाला सरकारकडनं GR सुद्धा आलेला आहे, परंतु त्याचा अध्यादेश काढल्यानंतर ते हायकोर्टात टिकलं नाही, तर मग पुढची भूमिका काय? बघा, जर तर आताच किंमत नाही अपयशी माणसाने आधीच बोलू नये, कारण काय असतं की तुम्ही जमीन घेतली, मी तुम्हाला उदाहरण देतो, तुम्हाला 7-12 आवश्यक, ती तुमची झाली 100% ती तुमची झाली, त्याच्यात काही येत नाही, कारण 2006 सुद्धा कायद्यात त्यावेळेसही ज्यांच्या नोंदीच नाही आहेत त्यांना आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी सगळं खाली बाहेर निघू शकतात. मग जर आमचं ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकतं. पाटील साहेब, तुम्ही आजच्या भाषणात ना नाती गोत्याचा एक मुद्दा मांडला होता, ज्यावर तुम्ही म्हटलं की शपथपत्र एकमेकांच्या नातलगात तयार करून द्या, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असा निर्माण होतो की जर समजा एखाद्याच्या नातलगाने शपथपत्र दिलं आणि ते खोटं ही निघू शकतं, मग त्यावर काय पर्याय करावा शासनानं, किंवा ते नातेगोत्याचं नेमकी कन्सेप्ट काय? ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर सगळ्या सोयऱ्यांना त्याला द्यायचं असलं तर शपथपत्र करून द्यायचं, त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची ग्रह चौकशी करायची. उडायचा संबंध नाही, ते खोटं होत नाही. ग्रह चौकशीत खोटा असला तर आम्हीच उडावं म्हणतो ना, आम्हीच म्हणतोय ते रद्द करून टाका. चलो धन्यवाद. ओबीसी आरक्षण सापडलेलं ते म्हणते तायवाडे यांचं म्हणणं आहे की ह्या नोंदी ज्या आहेत जुन्याच आहेत, आणि जर तुम्ही म्हणता एवढ्याच्या नोंदी मिळाल्या तर मग भरती प्रक्रिया. दोन्ही शब्द म्हणलेले मी त्याला एकच विचार बोलायचं, जाते मला काय त्याच्यावरती कोणावरती उत्तर द्यायची गरज नाही. सर, जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर ज्या पद्धतीने मराठा समाज आता आंदोलन करतो त्याच पद्धतीने ओबीसी समाज देखील आंदोलन करेल म्हणून आमचं झालं तर अकडू गेलता तू लागला सांगायला आम्हाला म्हणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.